नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ. पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागले. अकोल्यात मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला केले पोलिसांनी जेरबंद. विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांनी अहिराणी भाषेत केली भाषणाची सुरुवात. इस्लामपुरात राष्ट्रवादीने काढला मोर्चा, सरकारच्या धोरणाचा केला निषेध. आणि करमाळ्यात काँग्रेसचा मुखमोर्चा, मारहाणीच्या चौकशीची केली मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलंय. शनिवारपासून आजपर्यंत 3 दिवसात पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 87 पैशांनी महागला आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत झपाट्यानं वाढत आहे. इंधन दरवाढीपासून दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2.5 रुपयांची कपात केली होती. तर राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 1.56 रुपये कपात केली होती. म्हणजेच पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 4.06 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र पुन्हा सुरू झालेल्या दरवाढीने ही 5 आणि 4.06 रुपयांची कपात फार काळ टिकेल असं दिसत नाहीये. सरकारने केलेल्या कपातीनंतर पेट्रोल 90च्या खाली आले होते. मात्र सततच्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर पुन्हा 90च्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. त्यामुळे हा इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अकोल्यात एका मित्राने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश तुपे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकाशचा मित्र विठ्ठल सुखदेव भारती याला अटक केली आहे. अकोल्यातील आकाश तुपे हा युवक महिनाभरापासून बेपत्ता होता. आकाश 9 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता दुकान बंद करून घराकडे निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्यानं नातेवाईकांनी आकाशची बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिसात नोंदवली होती. या प्रकरणात पोलिसांना तपासादरम्यान 15 सप्टेंबर रोजी शास्त्रीनगर परिसरातील एका मंदिराच्या शौचालयाच्या टाकीत बेपत्ता आकाशची चप्पल आढळून आली. त्या आधारावर पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल भारतीभोवती तपास केंद्रित केला. भारती देखील 9 सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांना मंदिराचा पुजारी हा अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी अहमदाबादमधून पुजारी यास अटक केली. विठ्ठल भारती असं त्या पुजारीचं नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत खळबळजनक तथ्य समोर आलंय. आरोपी भारतीनं आकाशची 9 सप्टेंबरला हत्या केली आहे. नंतर मृतदेह शास्त्रीनगर परिसरातील मंदिराच्या आवारात जमिनीत गाडून ठेवल्याची कबुली दिली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मंदिर परिसर खोदून आकाशचा मृतदेह बाहेर काढला. ही हत्या देशी कट्ट्याच्या वादातून झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये मागील महिन्यामध्ये दिनांक 10/9/2018 रोजी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत मिसिंग क्रमांक 67/18 याच्या अंतर्गत आकाश अशोक तुपे वय वर्ष 20 हा मिसिंग झाल्याची तक्रार हा राकोट फाईल येथील होता आणि तो मिसिंग झाल्याची तक्रार खदान पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेली होती. सदर मिसिंगचा तपास PSI हाशम हे आमचे पोलीस स्टेशन खदानचे PSI करत होते. त्या तपासांतर्गत एक जे संशयित होता विठ्ठल सुखदेव भारती वय वर्ष 28 हा त्या ठिकाणी या ठिकाणून गायब झालेला होता. त्यामुळे त्याच्या संशय बळावल्यानंतर त्याला आमच्या टीमने बऱ्याच ठिकाणी शोध घेतला. त्याच्यामध्ये विविध टीम करून टीमच्या माध्यमातून शोध घेतला. त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमधील रिवा आणि गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी शोध घेऊन आमच्या टीमनं त्याला त्या ठिकाणी या ठिकाणी आणलं आणि त्याला विश्वासात घेऊन ज्यावेळेला विचारपूस केली त्यावेळेला त्याला सांगितलं की आकाश तुपे दिनांक 9/9/2018 रोजी रात्री 10 वाजता त्याचा मित्र आकाश आणि ते जेवण करत होते आणि त्याच्यामध्ये आकाश तुपे आणि त्याचं गावठी कट्टा घेतलेला होता. तो त्याला माघार देत नव्हता, तो त्याला मागणी करत होता आणि त्याच्यामध्ये दोघांची झटापट होऊन त्या ठिकाणी त्यानं फावडं त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला जीवानशी ठार मारलेलं होतं व ते त्या ठिकाणी
लपवून ठेवलेलं होतं किंवा पुरून ठेवलेलं होतं. त्याने आज कबुली दिल्यानंतर सर्व तपासांतर्गत त्या ठिकाणी त्यानं शास्त्रीयनंतर खदान या ठिकाणी ते पुरून ठेवलेलं प्रेत त्या ठिकाणी आम्हाला काढून दिलेलं आहे. इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे. PM साठी बॉडी पाठवण्यात आलेला आहे. पुढील तपासांतर्गत अजून काही गोष्टी निष्पन्न होतील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी अहिराणी भाषेत केली, त्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जळगावमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी अहिराणी भाषेत केली, त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं नंदुरबार येथे होणाऱ्या आदिवासी अकादमीसाठी प्रतिवर्षी 5 कोटी रुपये याप्रमाणे 25 कोटी रुपयांचा निधी विद्यापीठात 200 क्षमतांच्या मुलामुलींच्या वसतिगृहाला मंजुरी, तसेच RAN अंतर्गत नर्सिंग कोर्स सुरू करण्यास मान्यता आणि विद्यापीठातील बहिणाबाई अध्ययन आणि संशोधन केंद्रासाठी आवश्यक तो निधी आणि पदांना मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते विद्यापीठातील नामविस्तार सोहळ्यात बोलत होते. याशिवाय विद्यापीठासाठी गिरणा नदीवरून पुराचे पाणी आरक्षित करून विद्यापीठाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी बंधारा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू यांनी भूमिका कथनात विद्यापीठासाठी काही मागण्या राज्य सरकारकडून मान्य केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ज्या नाही राहिल्या त्याचा पाठपुरावा तुम्ही करा. पण यासोबत या ठिकाणी विद्यापीठाच्या बहिणाबाई अध्यासन केंद्र जे स्थापन आपण करतो त्याकरता आपण निधी आणि पदं मागितलेली आहे. जरूर या ठिकाणी बहिणाबाई अध्यासन केंद्राकरता आपल्याला निधी आणि पदं देण्यात येतील ही घोषणा या ठिकाणी मी करतो. नंदुरबार इथे ट्रायबल अकॅडमीची घोषणा आता जयकुमार भाऊंनी केली. 2.5 कोटी रुपये तुम्ही देण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना दरवर्षी 5 कोटी रुपये पुढचे 5 वर्ष पाहिजे आहे. 2.5 कोटी तुम्ही द्या, 2.5 कोटी मी देतो, असे 5 कोटी दरवर्षी देऊन 25 कोटी रुपये देऊन नंदुरबार इथे ट्रायबल अकॅडमी करता या ठिकाणी आपण ही व्यवस्था सगळी निश्चितपणे उभी करून देऊ. यासोबत माझ्या लक्षात आलं की कुठल्या घोषणेला सर्वाधिक टाळ्या वाजतात ही घोषणा मी निश्चितपणे करणार आहे. विद्यापीठाच्या परिसरात 200 क्षमतांचे मुला मुलींचे वसतिगृह बांधण्याकरता या ठिकाणी तो निधी आपण उपलब्ध करून देऊ. गिरीश भाऊंकडून आपण अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी RANMच्या अंतर्गत नर्सिंग कोर्स सुरू करण्यास परवानगी द्यावी. माझ्या कानामध्ये गिरीश भाऊंनी सांगितलं, परवानगी दिली, तात्काळ ती परवानगी त्या ठिकाणी निश्चितपणे देण्यात येईल. त्यासोबत गिरणा नदीवरून पुराचे पाणी आरक्षित करून विद्यापीठाला देण्याचा जो निर्णय आहे तोही गिरीश भाऊंनी घेतलेला, त्यामुळे त्याची देखील मान्यता या ठिकाणी मी आपल्याला देतो. यासोबत आपण संपूर्ण विद्यापीठाला सोलरच्या आधारावर संचालित करण्याचा निर्णय केला, अत्यंत उत्तम आहे. आणि म्हणून राज्याचे आमचे जे ऊर्जा मंत्री आहे या ऊर्जा मंत्र्याकडे तुमचा प्रस्ताव तात्काळ पाठवून आमचं या ठिकाणी जे अपारंपरिक ऊर्जेचं खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला मदत करू आणि हा संपूर्ण कॅम्पस हा ग्रीन एनर्जीवर गेला पाहिजे, हा सोलरवर गेला पाहिजे, याकरता आवश्यक ती सगळी मदत निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला केली जाईल. आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात सर्व लोक उभे या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक मागण्या देखील आपल्या आहेत. पण मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आपण चांगल्या प्रकारे विद्यापीठ चालवायचा प्रयत्न करता आहात. राज्य सरकार आपल्या विद्यापीठाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उभी राहील. आणि आज जर काही मागण्या राहून गेल्या असतील तर काळजी करू नका, या ठिकाणी आमचे मंत्री आहेत, आमदार आहेत, नाताभाऊ आहेत, महापौर आहेत, सगळे लोक आपल्या पाठीशी आहेत. आम्ही ज्या मागण्या राहिल्या असतील त्या. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. सरकारने इंधनावरती कर लावून 15 लाख कोटी रुपयांची लूट केल्याची टीका राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केली. इस्लामपुरात राष्ट्रवादीने सरकारच्या धोरणाचा निषेध करत मोर्चा काढला, यावेळी ते बोलत होते.
पेट्रोल डिझेल गॅस आणि वीज दरवाढ तसेच राज्य आणि केंद्र सरकारची चुकीची धोरणे आणि महागाईने होरपळणाऱ्या वाळवा तालुक्यातील जनतेने सोमवारी दुपारी प्रांत कार्यालयावर महामोर्चाने धडक मारली. वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मोर्चाचे आयोजन केले होते. चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू केलेला हा मोर्चा घोषणांच्या निनादात शहराच्या मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयासमोर आला. येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी यावेळी प्रामुख्याने उपस्थिती लावली. तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले की भारतामध्ये या बाबतीतला तपशील दिला तर संरक्षणाच्या साठी असुरक्षितता तयार होईल. काही खोटं नव्हतं त्या बाई सांगायला लागल्या. एक दिवस राहुल गांधींनी त्यांच्यावर आरोप केला की अनिल अंबानीच्या रिलायन्स कंपनीला याच्यामध्ये तुम्ही 30,000 कोटीचा स्पेअर पार्ट पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. सरकारमधलं कोण बोललं नाही. अनिल अंबानी म्हटला की आम्ही राहुल गांधींच्यावर 5,000 कोटी रुपयाचं माझं नाव घेतलं तर दावा दाखल करतो. दोन चार 8 दिवस गेल्यानंतर ज्यांना नरेंद्र मोदींच्या बरोबर करार केला होता तो राष्ट्रपती फ्रान्सचा, त्यानं जाहीर केलं की आमच्याशी करार करताना भारत सरकारने आम्हाला दुसऱ्या कुठल्याही कंपनीचा ऑप्शन नाही, रिलायन्स कंपनीचाच ऑप्शन आहे असं सांगितलं. त्यामुळे नाही लागेल आम्ही त्या रिलायन्स कंपनीला ते 30,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. मी यासाठी आपल्याला सांगतोय की या देशामध्ये 36 विमानं तुम्ही खरेदी केली 1,100 कोटी रुपये ज्यादा देऊन. भारतीय वायुदलाची मागणी होती 136 विमानाची. मागच्या 4 महिन्यापूर्वी भारत सरकारने उरलेल्या 100 विमानासाठी जगाच्या पाठीवर 1,00,000 कोटी रुपयाची नवी विमानं खरेदी करण्यासाठी नवं टेंडर काढलेलं. म्हणजे जे 69,000 कोटी रुपयामध्ये 136 विमानं येणार होती त्याच्याऐवजी 69,000 कोटीत तुम्ही फक्त 36 विमानं घेतली आणि आता 1,00,000 कोटी रुपयाची एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जगाच्या पाठीवरून वेगवेगळ्या विमान कंपन्यांना सूचना करून त्यांचा इंटरेस्ट असेल तर या टेंडरमध्ये भाग घ्या म्हणून त्यांनी जाहिरात दिली. म्हणजे 136 विमानं घ्यायची होती याच्यात काही शंका नाही. भारताच्या संरक्षण दलाच्या संबंधात एवढं मोठं फार मोठं संकट नरेंद्र मोदींच्या धोरणाने तयार केलेलं. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिग्विजय बागल आणि नूतन सभापती शिवाजीराव बनकर यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करमाळ्यात मुखमोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मुखमोर्चाची सुरुवात करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून करण्यात आली. या मोर्चाच्या अग्रभागी महिला होत्या. आंदोलकांनी काळ्या पट्ट्या तोंडाला बांधून या घटनेचा निषेध करत मोर्चा काढला. यावेळी भ्याड हल्ला करण्याचा निषेध असो, खुनी हल्ला करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना अटक करा, आमचा मुखमोर्चा शांततेचा आणि सत्याचा आहे असे फलक आंदोलकांच्या हातात या मोर्चावेळी होते. करमाळा शहरातून हा मुखमोर्चा काढण्यात आला आणि शेवट करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात सभा घेण्यात आली. नंतर विविध मागण्यांचे निवेदन करमाळा तहसीलदार सुशील बेल्लेकर यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सतीश नीळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. एकमेकाचा विळा भोपळ्याचं नातं असलेले त्या बागल कुटुंबियाच्या या तरुण पोरांच्यावर पापाचं छत्र हरवलेल्या 35-35 इथल्या या तरुण पोरांवर तुम्ही मोठाले लोक टोक धरता, त्यांचा द्वेष करता. एक नव्हे तर 3-3 गट एकत्र आले कुणाला हरवण्यासाठी.
त्या पोरांना हरवण्यासाठी अरे तिथंच तुमचा पराभव झालेला आहे. अरे त्यांचा बाप जिवंत असता तर तुम्हाला इथं कुठं बघायला सुद्धा जागा ठेवली नसती. तुमच्यामध्ये हिंमत नाही. नावर्त आहात तुम्ही लोक. आज दिदीच आणि प्रिन्स भैया हे दोघं हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गट सांभाळून आहेत. बागल गट सांभाळून आहेत. कुणाच्या जोरावर आहेत? तुमच्या जोरावर आहेत. आणि काय संस्कार असले पाहिजे एवढ्या मध्ये श्री समर दिग्विजय भैयाला ती समज हल्ला करणाऱ्या या माजी आमदाराच्या मध्ये नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही त्या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. सुभाषबाबा होते. तुम्हाला एक वचन या ठिकाणी देतो आज. भैयासाहेबांनी जे स्वतःचं त्या दिवशी रक्त सांडलं ते फक्त तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी या बंडगर सरांसाठी आणि माझ्या ईर्ष्येसाठी भैयांनी त्यांची रक्त सांडलं. माझी ईर्ष होती आणि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची तुम्हाला सांगतो मला शपथ आहे. इथनं पुढे आयुष्यामध्ये रश्मी दिदी तर 19 आमदार होणारच आहे. परंतु पुढे दिग्विजय भैया पुढे भविष्यात आमदार होईपर्यंत मी तुम्हाला सांगतो त्यांच्या पाठी कधी हलणार नाही. जयवंतराव जगताप माझा भाऊ आहे. परंतु तुम्हाला सांगतो कधी सुद्धा त्यांनी माझ्यासाठी रक्ताचा एक थेंब सांडला नाही. आयुष्यभर आतापर्यंत साहेब गेले 30 वर्ष झाले माझ्यावर अन्याय करत आलाय. आपल्या स्वतःच्या बाप जात्याची स्टेट असल्यासारखं तुम्हाला सांगतो समजून याच्यामध्ये लोकशाहीमध्ये परिवर्तन होईल की नाही अशा प्रकारचा मनामध्ये संदेश येऊन जी काही घटना घडणार आहे आपल्या विरुद्ध ती सहन न झाल्यानं त्या ठिकाणी त्या दिवशी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तो भ्याड हल्ला परतवून लावताना आदरणीय दिग्विजयजी बागल यांनी मला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवावर स्वतःच्या शिरावर तुम्हाला सांगतो यार बोलले. आता सांगितलं संतोष नेते बरोबर आहे की होता जीवा म्हणून वाचला शिवा. बंधून युतीच्या धर्मामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून मी नेते आदरणीय नारायण पाटील यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्या घडामोडी करतात त्या समजल्या पाहिजेत आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. परंतु जे घडतंय ते अनाकलनीय घडतंय आणि म्हणून तुम्ही या तालुक्यामध्ये ज्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः उभा राहण्याची मनिषा दाखवत असलेल्या व्यक्तीला मानणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी जर सभापती होणार असेल तर या बंडगर सरांना ते मान्य होणार नाही. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा. भरधाव आणि निष्काळजीपणाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना समोर आली आहे. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय. मध्यरात्री करमाड नजीक हा अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या एका स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून दुसरा एक जण जखमी झाला आहे. मध्यरात्री करमाड नजीक ही घटना घडली आहे. पलायन करणाऱ्या स्कॉर्पिओचा 5 किलोमीटर पाठलाग करून दोघांना पकडले आहे तर एक जण फरार झाला आहे. अपघातात वाहनाचे टायर पंक्चर झाले होते. चालक रवी सीताराम गवळी आणि संतोष बबन वाडेकर हे वाहनाचे टायर खोलत होते. त्याचवेळी जालन्याकडून भरधाव वेगात येणारी स्कॉर्पिओने त्यांना धडक दिली. यामध्ये रवी गवळी यांचा मृत्यू झाला आहे तर पोलीस उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल आणि नागरिकांनी स्कॉर्पिओचा पाठलाग करून यांना पकडले. करमाड पोलीस ठाण्यात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी प्लस साठी अशोक वाघ औरंगाबाद. महाराष्ट्रात यापुढे हुक्का पार्लर चालणार नसल्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य शासनाच्या या निर्णयाला राष्ट्रपतींकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. 2003 लागू केलेल्या सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमानुसार या निर्णयाचे उल्लंघन केल्यास संबंधित दोषींना 1,00,000 रुपयांचा दंड आणि 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हुक्का पार्लरवर पूर्णपणे बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरं राज्य ठरलं आहे. यापूर्वी गुजरातमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई. अजिंठा येथील महिला सरपंचासह पंचायत समिती सदस्य आणि इतरांवरती राजकीय द्वेषापायी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दोषींवरती कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. 25,000 लोकसंख्या असलेल्या अजिंठा येथील महिला सरपंच दुर्गाताई पवार
पंचायत समिती सदस्य अली चाहूस आणि अहमद खा पठाण यांच्या विरोधात सिल्लोड पंचायत समिती BDO नी कार्यालयात बोलवून 1000 रुपये चोरल्याची खोटी तक्रार पोलिसात देऊन अजिंठा पोलीस ठाण्याच्या PI ने सत्ताधारी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मागे घ्यायचा असेल तर 1 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास सिल्लोड शहरातून हातकडी घालून धिंड काढू असा दम दिला. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. अजिंठा येथील PI वर निलंबनाची कारवाई करावी. कारवाई न झाल्यास आपण हा मुद्दा विधिमंडळात मांडू. परिणामी कामकाज रोखू. काँग्रेसच्या लोकांवर अशा प्रकारचे खोटे गुन्हे आम्ही खपवून घेणार नाहीत. आंदोलन आणखी तीव्र करावे लागले तर तेही करू असे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तर यासाठी अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा पाप करू लागले म्हणून हे 10-20 हजार लोक ज्यावर रस्त्यावर तापत्या उन्हामध्ये जमा होतात त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आमचा संपूर्ण विश्वास पोलीस प्रशासनावर आहे. परंतु पोलीस प्रशासनाचा विश्वास जनतेवर असायला पाहिजे, सामान्य गरीबावर असायला पाहिजे. एक महिला मागासवर्गीय पतीला अशा पद्धतीचा पण याच्यामुळे लोकांवर विश्वास राहील का हा प्रश्न आहे समोर. मग तुम्ही एकतर मी आमदार काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या 25,000 महिला असलेल्या सरपंचाला अटक करणे, पंचायत समिती सदस्याला अटक करणे, तंटामुक्ती यांचा पोलिसाचा अध्यक्ष असतो त्याला जेलमध्ये टाकले. सरळ गुन्हेगार अनेक गावामध्ये मर्डर होतात, तरुणे पडतात, हे तुम्हाला धरायला वेळ नाही आहे. आणि यांना ताबडतोब 1 मिनिटात अटक केले. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आम्हाला एक चौकशी करून आणि DYSP आणि त्या PI ला निलंबित केल्याशिवाय महाराष्ट्राचा काँग्रेसचा माणूस शांत बसणार नाही. कोणी आम्हाला असे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर हा आवाज दाबणार नाही. आम्हाला कोणत्याही जेल मध्ये टाका कारण की ते आमचे कार्यकर्ते. त्या महिला भगिनीला मागासवर्गीय मुसलमानाला टार्गेट करण्याचा काम कोणता पोलीसवाला करत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे, कोणीही सहन करणार नाही. यासाठी हजारो हिंदू बांधव रस्त्यावर उतरले. या ठिकाणी इतके जण हिंदू बांधव रस्त्यावर उतरतात यांना इतकं समजत नाही का हे आमच्या बहिणी इतक्या उभ्या उन्हाच्या कानामध्ये 4 किलोमीटर पायी चालत आल्या त्यांना समजत नाही का हे अन्याय आहे का नाही. शालिनी प्लस साठी अशोक वाघ औरंगाबाद. पुण्यातील दाजी काका एकांकिका महाकरंडक स्पर्धेला जल्लोषात सुरुवात झाली आहे. अवघ्या महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी स्पर्धक सहभागी झाले आहेत. पुण्यामधील भरतनाट्य मंदिरात ही स्पर्धा सुरू आहे. पुण्यातील माणाचा समजला जाणारा दाजी काका गाडगी एकांकिकेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आहे. प्रथम फेरीत 165 संघांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत 16 संघांची निवड झाली असून पुण्यातील भरतनाट्य मंदिरात ही स्पर्धा सुरू झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक 16 संघ या अंतिम फेरीत आले आहेत. यात मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद अशा विविध शहरातील नाट्यसंस्थांचा मोठा सहभाग आहे. महाराष्ट्रभर धुमासलेले दाजीबा महाकरंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पुणे इथं सुरू झालेली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. महाकरंडकाच्या संदर्भात त्यांच्याकडे परिपूर्ण माहिती घेऊया. सर, या करंडकाच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती आम्हाला काय देणार? एकतर हा महाराष्ट्र आणि गोवा म्हणजे दोन्ही राज्यांमधले अनेक ठिकाण म्हणजे नगर, औरंगाबाद, मुंबई, गोवा, नंतर पुणे या सगळ्या अशा विविध ठिकाणाहून आम्ही टोटल आम्हाला 170 एंट्री झाल्या. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धांमधले सर्वात जास्त रिस्पॉन्स मिळणारी ही स्पर्धा दाजी काका गाडगी करंडक ही स्पर्धा असावी असं मला वाटतं. आणि या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमधल्या एकांकिकांच्या स्पर्धा आम्ही घेतो. आणि ह्याच्यामध्ये ही खुली स्पर्धा आहे म्हणजे नुसतंच महाविद्यालय लेवलला मर्यादित नसून म्हणजे प्रोफेशनल ग्रुप्स पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही नंबर ऑफ पार्टिसिपंट्सना आम्ही काही मर्यादा घातली नाही. म्हणजे काही काही ठिकाणी असतं की 20 पार्टिसिपंट्स असू शकतात, 25 असू शकतात. तर आम्हाला स्वतःला असं वाटतं की नाटक कला ही सादर करताना त्याला कुठली मर्यादा नसावी. तर त्याच एका हेतूने आम्ही ही स्पर्धा सुरू केली आहे.
दोन वर्षे सतत औरंगाबादच्या नाट्यवाडा या संस्थेने प्रथम पारितोषिक पटकावले आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाची राहुबा गजमल लिखित आणि दिग्दर्शित मादी या एकांकिकेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. औरंगाबादकरांची हॅट्रिक होते की काय असे पुणेकरांना वाटत आहे. दाजीबा करंडकमध्ये आतापर्यंत आपण विविध एकांकिकाच्या स्पर्धकांना भेटलो, तसंच दाजीबा करंडकमधल्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं करंडक औरंगाबादनी जिंकलं. यावर्षी तिसऱ्या करंडकावरती प्रेक्षकांना आत्ता जी झालेली एकांकिका बघून असं वाटत होतं की तिसरेही वर्ष हे औरंगाबादकडे जाईल. आत्ताच झालेली एकांकिकेच्या संदर्भात त्या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्याशी आपण चर्चा करूया. गजबल, या एकांकिकेच्या संदर्भात आणि या करंडकाच्या संदर्भात तुला काय वाटतं? नमस्कार सर. मला असं वाटतं की गेल्या मागच्या वर्षापासून मी या दाजीकाका गाडगीळ करंडकमध्ये पार्टिसिपेट होतं आणि त्या अगोदरपासून प्रवीण पाटेकर माझा मित्र येतो नाट्यवाडा, तर तो दोन वर्षापासून येतो आहे. त्याला दोन्ही वर्ष फर्स्ट प्राईज आहे. या औरंगाबादसारख्या ठिकाणाहून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन दोन वर्ष लगातार प्राईज घेऊन जातो आहे आणि तिसरं वर्ष औरंगाबादवरून एकच संघ आला आहे. आमची जी काय मादी एकांकिका आली, आत्ताच आम्ही त्याचं प्रेझेंटेशन केलं आहे. आणि मुंबई पुण्यासारख्या कॉम्पिटिशनला, म्हणजे असं अगोदर वाटायचं पण आता काय असं इतकं वाटत नाही, पण मुंबई पुण्यासारख्या कॉम्पिटिशनला औरंगाबादचे एक दोन संघ येऊन टप देत आहेत, टच देत आहेत किंवा हिंमत करतायत, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आत्ताच आम्ही जो परफॉर्मन्स केला आहे याच्यावरून तर असं वाटतं की शेवटी प्रेक्षकांनी ऑडियन्सवर, प्रेक्षकांनी परीक्षकांवर डिपेंड आहे. कारण की जितकं चांगला देण्याचा सगळं आमच्या संघांनी प्रयत्न केला आहे, जितकं चांगलं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न केला आहे आणि बाकी तर सगळं रिझल्टवर डिपेंड आहे. गजमल, आम्ही सगळ्या एकांकिका बसून बघितल्या आहे आणि ही जी एकांकिका बघितली या एकांकिकेचा विषय सगळ्या एकांकिकापेक्षा वेगळा होता. या विषयाबद्दल तुला काय बोलायचं? मला असं वाटतं की मादी ही एकांकिका विजय तेंडुलकरांची पण एकांकिका आहे. त्यावर विजय तेंडुलकरांनी खूप खूप मोठं लिहिलेलं आणि खूप प्रसिद्ध एकांकिका आहे ती. पण हेच टायटल ठेवून मला एक एकांकिका लिहायची, म्हणजे एक रिस्क लागती, त्याला पण हिंमत लागती. तर मी सुरुवातीला जेव्हा नाव टायटल ठरवलं, जेव्हा एकांकिका लिहिली आणि टायटल ठरवलं तर आई येत होतं. पण आईवर ह्या कॉन्सेप्टवर खूप एकांकिका येतात आणि आई पण जितकं भिडत नाही जितकी आजची मादी, आजची बाई, आजची मादी, आजची बाईला जितकी होरपळपणा आहे आजच्या समाजात त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे मला असं वाटतं की जगातली जितक्या काही माद्या आहेत, जितक्या काही माद्या आहेत त्या सगळ्यांना समान आहे. फक्त तुलनात्मक जर अभ्यास केला तर थोडे वेगवेगळे पद्धत आहे, पण सगळ्यांना सारखंच होरपळपणा चालू आहे असं मला वाटतं. गजमलच्या सगळ्या टीमला शालिनी प्लसतर्फे हार्दिक शुभेच्छा. नक्कीच तुमची एकांकिका नंबर 1 यावं आणि औरंगाबादचं हॅट्रिक यावर्षी पुन्हा व्हावी अशी इच्छा आम्ही करतो. तर या करंडकमध्ये मराठीसह हिंदी इंग्रजी एकांकिका सादर करता येतात. यावेळी एकांकिकेचे परीक्षण प्रवीण तरडे, नटसम्राट चित्रपटातील नायिका मृदमयी देशपांडे यांनी परीक्षण केलं आहे. आता सर्वांना वेध लागलेत की अंतिम फेरीमध्ये यावेळी कोण बाजी मारणार. दाजीकाका एकांकिका महाकरंडक आणि 1,00,000 रुपये कोण जिंकणार? दाजीबा महाकरंडक एकांकिकेच्या अंतिम फेरीमध्ये ठाण्याचा संघ इथं आलेला आहे. त्या ठाण्याच्या संघाची आपण चर्चा करूया. सर, या करंडकाच्या संदर्भात तुम्हाला कसं वाटतं आणि हे तुमचं कितो वर्ष आहे? आम्ही हा करंडक पहिल्यांदाच करतो आहे, ही स्पर्धा पहिल्यांदाच करतो आहे, दाजीकाका महाकरंडक. ॲक्च्युली ह्या हे स्पर्धेचं कदाचित तिसरं वर्ष आहे, बरोबर. तर या स्पर्धेबद्दल खूप ऐकलेलं, पण गेले 2 वर्ष काही कारणांमुळे, टेक्निकल बाबीजमुळे आम्हाला ही करायला नव्हती मिळाली. तर मुळात या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं वाटतं की खूप सारे झोन्स असतात, खूप एकांकिका असतात फर्स्ट राऊंडला, आणि त्यांच्यातून फायनलला येणं आणि फायनलला येऊन नंबरात येणं ही खूप अचीवमेंटची गोष्ट असते. आणि आम्ही यावर्षी पहिला ट्राय केला आणि आम्ही फायनलला आलो आहे, त्याचा आनंद आहेच. आत्ताच आमचा परफॉर्मन्स झालेला आहे, सो बघूया काय होतं. आणि यावर्षी विशेष म्हणजे एकूण 140 एकांकिका होत्या, 161 एकांकिका होत्या सगळ्या झोनच्या मिळून फर्स्ट राऊंडला, त्यापैकी 16 फायनलला आल्या आणि त्यापैकी आम्ही एक आहोत. सो याचा आनंद आहेच, पण रिझल्ट आता बघूया उद्या काय लागतोय ते. बरं, तुमच्या एकांकिकेचा विषय काय? मूळ आमचा एकांकिकेचा विषय आहे की आता जे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलनं होत आहेत, मोर्चे होत आहेत, सो त्याच्या काय सकारात्मक बाजू आहेत आणि काय नकारात्मक बाजू आहेत या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या. अच्छा, म्हणजे तुमच्या एकांकिकेचा विषय म्हणजे मराठा आरक्षणावरती आधारित आहे. शालिनी प्लस साठी विशेष रिपोर्ट, रुपेश ठाकूर, पुणे. टाटा मोटर्स कंपनीनं SUV कार X ला बाजारात लॉन्च केलंय. कंपनीने दिल्लीच्या X शोरूम मध्ये या कारची किंमत
15,27,000 रुपये इतकी ठेवली आहे. पाहूयात ही बातमी. टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी SUV कार हेक्साला बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने दिल्लीच्या एक शोरूममध्ये या कारची किंमत 15.27 लाख रुपये इतकी ठेवली आहे. कंपनीने सांगितलं की XM प्लसला इलेक्ट्रिक सनरूफ सोबत सादर करण्यात आले आहे. ही प्रीमियम लुकची गाडी बाजारात महिंद्र XUV 500 टक्कर देणार आहे. टाटा सफारीच्या क्षमतेचं इंजिन या SUV हेक्स XM प्लस मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आहे. यावर कंपनी 2 वर्षाची वॉरंटी देत आहे. ही कार एरिया या प्लॅटफॉर्मवर आधारित असून याचं इंजिन टाटा सफारी सारखंच अतिशय ताकदवान आहे. टाटा सफारी स्टोमला कंपनीने जानेवारी 2017 लॉन्च केलं होतं. कंपनीने SUV 8 रंगात लॉन्च केलं आहे. यामध्ये सेन्सर कॅमेरा, क्रूज कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर, फोल्डेबल एक्सटेरियर मिरर आणि ऑटोमॅटिक हँडलॅम्प सोबत खूप गोष्टी दिल्या आहेत. पहिल्यांदा लॉन्च केलेल्या SUV बेस मॉडेलची नवी दिल्लीत एक्स शोरूम मध्ये किंमत ही 14.82 लाख रुपये होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुणे होल्डिंग अपघातात जखमी झालेल्या उमेश मोरे या रिक्षा चालकाच्या पत्नीने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली तुटपुंजी रक्कम नाकारली आहे. उमेश हे घरात एकमेव कमावते आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात होर्डिंगचा सांगाडा रस्त्यावर कोसळून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेतील जखमींपैकी एक असणारे उमेश मोरे यांच्या पत्नीने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली तुटपुंजी रक्कम नाकारली आहे. रिक्षा चालक असणारे उमेश मोरे घरात एकटेच कमावते आहे. त्यांच्यावर पत्नी, 3 लहान मुली आणि वृद्ध आई वडील अशा सगळ्यांची जबाबदारी आहे. या दुर्घटनेत त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांना पुन्हा रिक्षा चालवता येण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलंय. अशा परिस्थितीत रेल्वेने आम्हाला केवळ 1 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. हे पैसे उमेश यांच्या उपचारासाठीही पुरणार नाहीत. त्यामुळे सुवर्णा मोरे यांनी ही मदत नाकारून नदीकच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर लढा द्यायचा ठरवला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. वन डे क्रमवारीत विराट बरोबर आणखीन एक भारतीय खेळाडू पहिल्या क्रमांकावरती आहे. ICC ने घोषित केलेल्या वन डेच्या नव्या क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावरती मात्र कायम आहे. पाहूयात हे वृत्त. 884 पॉईंटसह विराट बॅट्समॅनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा 842 पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप 10 मध्ये शिखर धवनलाही जागा मिळाली आहे. शिखर धवन 802 पॉईंटसह 5व्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह 797 पॉईंटसह अव्वल क्रमांकावर आहे. भारताचा स्पिनर कुलदीप यादव 700 पॉईंटसह 3र्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तानचा राशिद खान 2र्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहल 11व्या क्रमांकावर आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. तनुश्री दत्ताने नानांवरती आरोप केल्यानंतर आता चंदेरी दुनियेमध्ये अनेकांवरती आरोप होऊ लागलेत. संस्कारी बाबूजी अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावरती देखील प्रख्यात सिरियल लेखिका विनीता नंदा यांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. मी टू या चळवळी अंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता, पूजा भट, कंगना रनौत यांनी देखील नुकतीच आपली आपबीती मीडियासमोर सांगितली. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. त्यातच संस्कारी बाबूजी अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथही या जंजाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. प्रख्यात सिरियल लेखिका विनीत नंदा यांनी आलोकनाथांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 80 आणि 90च्या दशकात टीव्ही इंडस्ट्रीत लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती म्हणून ओळख मिळवलेल्या विनीता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विनीता यांनी लिहिलेली तारा ही मालिका 1993 लोकप्रिय झाली होती. त्याच काळात आलोकनाथ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. विनीता नंदा यांनी सोमवारी रात्री फेसबुक पोस्ट लिहून आरोप केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी आलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ. पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागले. अकोल्यात मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला केले पोलिसांनी जेरबंद. विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांनी अहिराणी भाषेत केली भाषणाची सुरुवात.
इस्लामपुरात राष्ट्रवादीने काढला मोर्चा, सरकारच्या धोरणाचा केला निषेध. आणि करमाळ्यात काँग्रेसचा मुखमोर्चा, मारहाणीच्या चौकशीची केली मागणी. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.